टीईटी घोटाळा, बोगस शाळा घोटाळा, एनए ऑर्डर घोटाळ्यानंतर राज्यात आता पंतप्रधान फळपीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आलाय. ज्या पिकांसाठी विमा उतरवण्यात आला ती पिकं शेतात अस्तित्वात नसल्याचा खळबळजनक वास्तव समोर आलाय. विशेष म्हणजे शेतमालकांना अंधारात ठेवून हा सगळा लुटीचा गोरखधंदा सुरू आहे. पंतप्रधान फळपीक योजनेच्या माध्यमातून 2022-23 या वर्षासाठी हा पीक विमा उतरवण्यात आलाय. या लुटीमागे गावागावात टोळ्याच सक्रिय असल्याचं आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये उघड झालंय. शेतात नसलेल्या फळबागा दाखवून मूळ मालकांना त्याचा मागमूसही लागू न देता विम्याच्या परताव्याची रक्कम लाटण्याचे प्रकार राज्यभर सर्रास सुरू आहे. या प्रकरणी कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि जळगाव जिल्ह्यात मोठ्या संख्येनं बोगस प्रकरणं समोर आली आहेत. कृषी आयुक्तांनी या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत आता चौकशीचे आदेश दिलेत. तेव्हा राज्यात हा फळपीक घोटाळा नेमका सुरू तरी कसा आहे याबद्दल जाणून घेऊया. जाऊयात माझा सहकारी तन्मय टिल्लूकडे. तन्मय, अगदी खरं रेश्मा, आपण पाहिलं तर फळबाग घोटाळा झालेला आहे. अतिशय मोठा घोटाळा म्हणावा लागेल, कारण ज्या पीक विम्यावर शेतकऱ्यांची मदार असते, पीक विमा म्हणजे त्यांच्यासाठी आधार खरं तर असतो, त्याच पीक विम्यावरती डल्ला मारण्याचं काम या लुटाऱ्यांनी केलेलं आहे. हा नेमका पीक विमा घोटाळा आहे तरी काय, आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत. हा सगळा घोटाळा उलगडून दाखवूयात. हा घोटाळा काय, पहा माझ्यासोबत ग्राफिक्सच्या माध्यमातून. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायचंय पंतप्रधान फळपीक योजनेची 2022-23 मधील बोगस प्रकरण समोर आलेली आहेत. जे 24 तासनं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि हे मोठं घबाड हाती लागलेलं आहे. हा पीक विमा घोटाळा काय पाहतोय आपण. शेतकऱ्यांच्या जमिनीवरती कसणाऱ्यांकडनं बोगस फळपीक विम्याची नोंद करण्यात आली. ज्या फळपिकांचा विमा काढला त्या फळबागांचा शेतात पत्ताच नाहीये. ही जी सगळी पिकं आहेत त्यांचा पत्ताच या शेतात नसल्याचं पाहायला मिळालेलं आहे. ही सगळी जी काही बोगस शेतकऱ्यांनी केलेली फळपीक फळबाग आहेत त्या आपण पाहतोय. ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात फळपीक विमा घोटाळा नेमका काय. फळबाग घोटाळा झालेला आहे मोठा रेश्मा. निश्चित, तेव्हा मूळ जे शेतकरी आहेत त्यांना अंधारात ठेवून हा सगळा प्रकार दुसऱ्यांकडून सुरू होता आणि शेतकऱ्यांनी ही तक्रार केल्यानंतर हा घोटाळा तन्मय समोर आलेला आहे. तेव्हा एकूणच हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे कसे लुटले जात आहेत हे लक्षात येतं. झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हा सगळा प्रकार उघड झालेला आहे आणि याच संदर्भात आमचं प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी कृषी आयुक्तालय थेट गाठलं, तिथं अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पाहूयात या सगळ्या गोरखधंद्यावरती कृषी अधिकारी काय सांगतायत. राज्यामध्ये बनावट विमा लाटणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत आणि याचा पर्दाफाश करण्याचं काम जी 24 तास करत आहे. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी विनय आवटे सर आहेत. सर, काय सगळा प्रकार आहे, बनावट काही टोळ्या ज्या आहेत विमा लाटण्याचे प्रकार आढळून आलेले आहेत, काय सगळा प्रकार. चालू वर्षी काही काही ठिकाणी योजनेमधला त्या ठिकाणी एक तक्रार अर्ज आलेला होता सांगली जिल्ह्यातला जत तालुक्यातला की त्यांच्याजवळ लिंबाची बाग नाही आणि त्यांनी कुणाला खंडणी दिली नाही. तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी केली असता त्याच्यात वस्तुस्थिती आढळली की सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या नावावरती जमीन खंडणी दाखवण्यात आली होती आणि लिंबू पिकाचा मृगबहारामध्ये विमा त्याला मिळालेला होता. HDFC कंपनी होती त्या ठिकाणी आणि खरोखर त्या ठिकाणी जे आहे ते ज्वारीचं वगैरे पीक होतं, लिंबाची बागही नव्हती. आणि असं निदर्शन झाल्यानंतर मग ती अजून तपासणी करायला लागली तर काही असे प्रकार निदर्शनास आले की जिथं बाग नाही आहे पण त्या ठिकाणी जे आहे ते खंडकरी दाखवून परस्पर विमा काही लोकांनी घेतलेला आहे. आता या प्रकरणामध्ये त्या संदर्भामध्ये थोडीफार काही वसुली देखील जवळपास 1.5-2 लाखाची वसुली देखील त्या शेतकऱ्यांनी परत केलेली आहे ज्यांनी विमा उतरवला होता. पण मग याचं माहिती घेत असताना कोल्हापूर जिल्ह्यातलं एक शिरोळ तालुक्यातलं गाव आहे चालू आता आंबियाबहारमध्ये जे आहे द्राक्ष पिकाचा विमा मिळतो तर त्या ठिकाणी काढलेलं होतं. मग त्या ठिकाणी पाहणी केली तर जवळपास 36 लोकं होती आणि 36 शेतकऱ्यांकडे द्राक्ष पीक आढळलं नाही. आणि ते शेतकऱ्यांची नावं जी होती ज्यांनी विमा काढलेला ते खंडकरी म्हणून जे आहे किंवा काही ओनरशिप टायटलखाली सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी ते आढळून आले.
मग असं करताना पुणे जिल्ह्यामध्ये काही तपासणी झाली, तर पुणे जिल्ह्यामध्ये पण डाळिंबागा नसताना पुरंदर तालुक्यामध्ये काही ठिकाणी जे आहे जवळपास म्हणजे 70 अर्जांपैकी 67 अर्जदारांकडे पिकच नाही। तेव्हा स्वतः कृषी अधिकाऱ्यांनीच या घोटाळ्याचा पर्दाफाश केलेला आहे, मात्र त्यांची मोडस ऑपरेंडी काय होती हा गोरखधंदा करणाऱ्यांची, त्याबद्दल सांगतोय माझा सहकारी तन्मय। शेतकऱ्यांच्या रेशमा घामाच्या पैशांची लूट करणारे हे गुन्हेगार नेमके आहेत तरी कोण, काय या सगळ्याची मोडस ऑपरेंडी, हे देखील आता आपण जाणून घेऊयात। हे देखील प्रेक्षकांना समजावून सांगूयात या घोटाळ्याची मोडस काय होती। फळ पिकाची लागवड नसताना विमा घेणं मोडस ऑपरेंडी आपण पाहून घेतोय। फळ पीक उत्पादन क्षम वयाचं नसणं पीक विमा घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी पहा। आंबा चिकू 5 वर्षाचे आणि डाळिंब 2 वर्षांचं नसणं, प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा उतरवणं, बोगस भाडं करार दाखवून शेतमालकाच्या संमतीशिवाय विमा काढणं, पीक विमा घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी काय ते आपण पाहतोय। आणि रेशमा कोणत्या जिल्ह्यात किती लूट झाली आहे ते देखील आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत। जिल्ह्याची माहिती देखील आपल्याकडे आहे, जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, कोल्हापूर कसणाऱ्या 36 शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाचा विमा उतरवला होता, चौकशीत द्राक्ष लागवडच नसल्याचं उघडकीस आलंय। जमीन कसणाऱ्या 14 शेतकऱ्यांकडनं द्राक्ष आणि डाळिंब पिकाचा विमा सोलापूरमध्ये उतरवण्यात आला, प्रत्यक्षात कुठेही डाळिंब लागवड नाही। पुण्यात पुरंदर तालुक्यात पीक विम्याची 64 बोगस प्रकरणं उघडकीस आली। जळगावमध्ये 74,347 शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी नोंद पाहायला मिळाली आहे। जळगावमध्येच 21,413 हेक्टर क्षेत्रात केळीची बाग नसल्याचं उघडकीस आलंय। जळगावमध्ये देखील हे उघडकीस आलंय। जळगाव, पुणे, कोल्हापूर इथं सगळीकडे हे बोगस धंदे गोरखधंदे पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे जर तुमच्या फळबागेत तुमच्या शेतात असे प्रकार घडले असतील तर तुम्हीही सावध व्हा आणि त्याची तक्रार करा। Z24 इन्व्हेस्टिगेशन करतच राहील। रेश्मा निश्चित तन्मय, या संपूर्ण घोटाळ्याबाबत आम्ही देखील अजून माहिती जाणून घेतलेली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, या संपूर्ण पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती कुठवर कुठपर्यंत असू शकते? नक्कीच रेश्मा, या घोटाळ्याची व्याप्ती जी आहे ती मंत्र्यांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। कारण की जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा कृषी अधिकाऱ्यांच्या हे सर्व प्रकरण लक्षात आल्यानंतर ते पंचनामा करण्यासाठी गेले, त्यावेळेस त्या ठिकाणच्या काही लोकप्रतिनिधींनी त्यांना तुम्ही शेतामध्ये जाऊ नका आणि तुम्ही बसल्या जागी पंचनामा करा असं सांगण्यात आलं। मात्र केळीचं क्षेत्र जे आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, मात्र नेहमीच्या क्षेत्रापेक्षा या वर्षी जास्त क्षेत्र केळीचं लागलं गेलं। आणि सॅटेलाईटद्वारे ह्या इमेज ज्या आहेत त्या कृषी विभाग नेहमी घेत असतानी काहीतरी गडबड असल्याचं कृषी विभागाच्या लक्षात आल्यानंतर पाहणी करण्यासाठी अधिकारी गेले, मात्र त्यांना क्षेत्राची पाहणी करू दिली नाही। त्यामुळे हा प्रकार जो आहे तो जळगावमधला समोर आला। त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये कुठल्या ठिकाणी कुठलं पीक घेतलं जातं याची पाहणी कृषी विभागाने सुरू केली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुका आणि शिरोळ तालुक्यामध्ये सर्व ऊसाचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी द्राक्ष हे पीक कोणी घेतलेलं नाहीये किंवा एकही झाड द्राक्षाचं शिरोळ तालुक्यातील आलास गाव आहे त्यामध्ये पाहायला मिळणार नाहीये। मात्र त्या गावात तर शेतकऱ्यांनी द्राक्षाचा पीक विमा काढलेला पाहायला मिळाला। पुरंदर तालुक्यामध्ये डाळिंब निश्चित, तेव्हा अनेक जिल्ह्यांमध्ये सागर याची व्याप्ती वाढलेली आहे। या फळ पीक विम्याचे किडे कोण आहेत त्यांना शोधणं आणि त्यांना वेळीच ठेचणं आता गरजेचं आहे। सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। छत्रपतींचा विचार म्हणजे Z24।